नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिस्टर सुरेश आज आपल्याला इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग दोन यामध्ये भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। आज आपल्याला भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली या मुद्द्यातील पहिला घटक वसाहतवादी इतिहास लेखन याचा विचार करायचा आहे। वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट आमच्या निदर्शनास येते की सुरुवातीच्या इतिहासकारामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होतो। भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे हा दृष्टिकोन त्यांच्यातील काहींच्या लेखनामध्ये आपल्याला स्पष्टपणे उमटलेला दिसतो। तिसरी एक गोष्ट आपल्याला त्यांच्या इतिहास लेखनामध्ये जी दिसते ती आहे वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखनाचा वापर केला होता आणि केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या 1922 ते 1937 या दरम्यान लिहिलेल्या पाच खंडातील जो इतिहास आहे त्यामध्ये हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे वैशिष्ट्य आपल्या समोर येते। ते म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखकांनी भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे हा दृष्टिकोन त्यांच्यातील काही लेखकांनी स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्राच्यवादी इतिहास लेखन हा यातील पुढचा मुद्दा आहे। तर प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर युरोपमधील अभ्यासकांनी पूर्वेकडील संस्कृती आणि तेथील देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत होऊन त्याबद्दल लेखन केलेले आहे। अर्थात हे जे लेखन होतं हे लेखन आदर आणि कौतुक म्हणून त्यांनी केलेलं होतं असं लेखन करणाऱ्या इतिहासकाराला प्राच्यवादी इतिहास लेखक असं म्हणतात। या लेखकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषा यामधील जे साधर्म्य आहे याचा तौलनिक अभ्यास केला आणि तो जगापुढे मांडलेला आहे। त्यानंतर या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना प्राच्यवादी इतिहास लेखकांनी मांडलेली आहे। प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये सर विल्यम जोन्स आणि फ्रेडरिक मॅक्समुलर यांचा समावेश होतो। सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना 1784 मध्ये कोलकाता या ठिकाणी केली। प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळण्यासाठी ही जी सोसायटी होती या सोसायटीची त्यांनी कोलकाता या ठिकाणी स्थापना केली। त्यानंतर फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला, तो ह्यासाठीच केला की भारतातील काही जे प्राचीन ग्रंथ होते उदाहरणार्थ हितोपदेश यासारख्या ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला आणि संस्कृत भाषेमध्ये असलेला हा जो हितोपदेश ग्रंथ होता याचं त्यांनी जर्मन भाषांतर केलं। त्यानंतर त्यांनी द सेक्रेट बुक ऑफ ईस्ट यासारखे 50 खंड प्रकाशित केले आणि ऋग्वेदाचा अभ्यास केला, त्याचं संकलन केलं आणि 6 खंडामध्ये त्यांनी जर्मन भाषेमध्ये ऋग्वेदाचा भाषांतर केलं। पण एडवर्ड सईद या लेखकाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात येते की एडवर्ड सईद या विद्वानाने प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम केलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते। राष्ट्रीय इतिहास लेखन या पुढच्या मुद्द्याचा अभ्यास करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इंग्रजांच्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली। इंग्रजी शिक्षण घेतलेल्या विचारवंतांमध्ये भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल आणि भारताच्या इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणीव जागृती झाली, त्यांचा अभिमान जागृत झाला आणि त्यांनी जे लेखन केलं अर्थात इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व वैभव जाणल्यामुळे त्यांचे आत्मभान जागृत झाले आणि आत्मजाणीव झालेल्या इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केले या इतिहास लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केला। भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ जो होता त्या सुवर्ण काळाचं त्यांनी वर्णन केलं। राष्ट्रवादी इतिहास लेखन
हा पुढील मुद्दा आता आपण विचारात घेणार आहोत। तर राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय? भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल। 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या इतिहास लेखकांच्या लेखनात दिसतो, त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात। विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केलेले राष्ट्रवादी लेखन जे होते, या राष्ट्रवादी लेखनापासून प्रेरणा घेऊन भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनेक इतिहासकार तयार झाले। त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे आहेत, वी का राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समावेश होतो। तर न्यायमूर्ती रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा इतिहासातील एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथामध्ये मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली आहे, त्याचबरोबर मराठा सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी क्षेत्रातील जागृती त्यांनी प्रतिपादित केलेली आहे। यानंतर राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये दुसरा इतिहासकार येतोय, वी का राजवाडे। मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे 22 खंड त्यांनी लिहून ठेवलेले आहेत। भारतीय इतिहास संशोधक मंडळाची त्यांनी स्थापना केली 7 जुलै 1910 रोजी। त्याचबरोबर इतिहास लेखनाविषयीची त्यांची जी मते होती, त्यामध्ये स्थळ, काल व व्यक्ती या त्रयींची सांगड म्हणजेच ऐतिहासिक प्रसंग होय असं वर्णन त्यांच्या ऐतिहासिक लेखनामध्ये आपल्याला आढळते। इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण जीवन दर्शन असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असं त्यांनी आग्रही प्रतिपादन केलेलं आहे। अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा आग्रह सुद्धा वी का राजवाडे यांनी धरलेला आहे। यानंतर महत्वाचा विचारवंत अर्थात लेखक आहे स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर। द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 अर्थात 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला। भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी या ग्रंथामुळे प्रेरणा मिळाली आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनास चालना मिळाली। याच बरोबर गोविंद सखाराम सरदेसाई अर्थात मराठा रियासतकार म्हणून ओळखले गेलेले मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात त्यांनी प्रकाशित केला आणि रियासतकार हा नावलौकिक मिळवून संपूर्ण देशामध्ये गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार या नावाने आज ओळखले जाते। यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन। स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाचं स्पष्टीकरण करताना मी आपणास असं सांगेल की राजघराण्यातील इतिहास लेखनाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचार, त्याचबरोबर धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासनाची आवश्यकता वाटू लागली आणि म्हणूनच या काळामध्ये म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इतिहास लेखनात 3 नवीन वैचारिक प्रवाह निर्माण झालेले आढळतात। ते 3 वैचारिक नवीन प्रवाह जे आहेत ते याप्रमाणे: मार्क्सवादी इतिहास, दुसरा वंचितांचा इतिहास अर्थात सब अल्टर्न इतिहास, स्त्रीवादी इतिहास। हे 3 प्रकारचे नवीन वैचारिक प्रवाह स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनात आपल्याला आढळतात। स्वातंत्र्योत्तर इतिहास काळातील लेखनामध्ये जे 3 नवे वैचारिक प्रवाह सुरू झाले त्यातील पहिला आहे मार्क्सवादी इतिहास लेखन। मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेची संकल्पना अर्थात मानवी संबंध हा यांचा उहापोह मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केलेला दिसून येतो। सामाजिक घटकांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषणही आपल्याला मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आढळते। त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी स्थापना आहे, ती स्थापना म्हणजेच त्याचे जे संस्थापक आहे कॉम्रेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी या ग्रंथात मार्क्सवादी इतिहास लेखनच केलेले आहे। भारतीय मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड शरद पाटील,
आणि राम शरण शर्मा या इतिहासकारांचा समावेश होतो। यानंतर दुसरा महत्त्वाचा जो प्रकार आहे वंचितांचा इतिहास अर्थात सबाल्टर्न हिस्ट्री, याचा आपण आता विचार करूया की वंचितांचा इतिहास म्हणजे काय। तर समाजातील हजारो वर्षापासून उपेक्षित राहिलेल्या समाज वर्गाचा इतिहास लिहिला गेला अर्थात स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हा इतिहास लिहिला गेला। अर्थात याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनापासूनच झालेली होती। समाजाच्या तळाशी असलेला लोकसमूह जो आहे या लोकसमूहाच्या इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असे एंटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाचे मत होते। गुलामगिरी या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शूद्रातील शूद्रांच्या व धर्म ग्रंथात ज्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या अशा अस्पृश्यांच्या संदर्भात आणि स्त्रियांच्या संदर्भामध्ये लेखन केले। या लेखनाला वंचितांचा इतिहास असं आपण म्हणू शकतो। अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये दलित वर्गाचा खूप मोठा वाटा आहे आणि हा जो वाटा आहे यांचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे आणि हा इतिहास इतिहास लेखनाच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट झाला पाहिजे यासाठी दलित समाजाला केंद्रस्थानी मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विपुल लेखन केले। त्यापैकी हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल। स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनातील तिसरा वैचारिक प्रवाह होता स्त्रीवादी इतिहास लेखन। स्त्रीवादी इतिहास लेखकांसमोरील जे आव्हान होते त्यामध्ये प्राचीन काळात पुरुष इतिहासकार असलेल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि म्हणून त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे असं ज्यावेळेस स्त्रियांच्या लक्षात आलं त्यावेळेस स्त्रीवादी इतिहास लेखन हा एक नवा वैचारिक प्रवाह समोर आला। स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन व संकलन करणे अत्यंत आवश्यक आहे असं वाटू लागले आणि स्त्रीवादी इतिहास लेखन हा प्रकार किंवा हा वैचारिक प्रवाह पुढे आला। इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचे नव्याने विचार व्हायला सुरुवात झाली। यामध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रक्रमाने येते। त्यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये भारतातील पहिला स्त्रीवादी इतिहास लेखन असणारा हा ग्रंथ आहे असा याचा गौरव करण्यात येतो। पुरुष प्रधान व्यक्ती व जातीय व्यवस्थेला विरोध या ग्रंथामधून ताराबाई शिंदे यांनी केलेला आपल्याला आढळतो। त्यानंतर दुसरी महत्वाची इतिहासकार आहे पंडिता रमाबाई, दी हाय कास्ट हिंदू वुमेन या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी स्त्रियांच्या जीवनावरील अनेक महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकलेला आहे। त्यानंतर तिसरी महत्वाची इतिहास लेखिका आहे मीरा कोसंबी, यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या त्यांच्या ग्रंथामध्ये पंडिता रमाबाई अर्थात भारतातील कार्यरत पहिली श्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्यावरील निबंध हा त्या ग्रंथामध्ये आढळतो। त्याचबरोबर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी संबंधीचं लेखन सुद्धा मीरा कोसंबी यांच्या इतिहास लेखनात आपल्याला पाहावयास मिळते। त्याचबरोबर शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रीडिंग दलित विमेन टेस्टमोनीज हा ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर त्यांच्या लेखनातून त्यांनी प्रकाश टाकलेला आढळतो। दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन या ग्रंथात केलेले आपल्याला आढळते। अशा प्रकारे भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक व राजकीय चळवळीचा प्रभाव होता हे आपल्याला दिसते। त्याचबरोबर भारतातील इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्र आहे, त्याचबरोबर ती समृद्ध आहे, म्हणजे स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आहे असं आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनातून त्या इतिहास लेखकांचा अभ्यास केल्यानंतर आढळते। धन्यवाद।